पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे आई व मुलीची धारदार चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दापोलीतील डावर चाळीतील कामगार वस्तीत मध्यरात्री सुमारास ही घटना घडली असून सुरेखा बळखडे व सुजाता बळखडे असे या मायलिकींची नावे आहेत. सदर आरोपी हा बळखडे कुटुंबाच्या बाजूलाच राहतो. आरोपीची बायको मयत झाल्यामुळे त्याने बळखडे कुटुंबाकडे त्यांच्या 18 वर्षीय मुलीच्या लग्नाची मागणी केली होती. मात्र त्यांनी लग्नाला नकार दिला. त्यामुळे आरोपीने रागाच्या भरात मुलीसह आई वडिलांवर धारदार चाकूने वार केले. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले असून आई व मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पनवेल गुन्हे शाखेची पथके व डॉग स्क्वॉड रवाना झाले आहेत. दरम्यान राहत्या घरी हत्या झाल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.